नहीं याची नोंद प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे। तर माळसवडे संघाचा प्रतिनिधी आपण यायचंय। आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय मान संघाचा खेळाडू सचिन, आपण या आपण देखील यायचंय। पहिला बॉल आपण पाहतोय, डॉट बॉल आलाय, माळसवडे संघाचा प्रतिनिधी आपण या आणि आपल्याला सन्मानित केलं जाते सन्मान चिन्ह देऊन। या स्पर्धेमध्ये आपला सहभाग आपण नोंदवला की शेवटपर्यंत ही मॅच गेली होती। आणि पहा खेळाडूंना एक विशेष सूचना आहे, बॅट आणि बॉलचा सन्मान शिका, ही गोष्ट खूप महत्वाची आहे। अक्षयचा पुढचा चेंडू आपण पाहतोय, बॅट वेगळा स्विंग झाली, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही, चेंडू असेल डॉट। मी विनंती करतोय आदरणीय कुमारजी पाटील सरांना आपले शुभ हस्ते आपण द्यायचंय माळसवडे संघाला सन्मान चिन्ह। अगदी पराभूत झाला माळसवडे संघ आज आणि त्यांना मात्र सन्मान चिन्ह दिलं जाते। मान संघ विजयी झालाय, मान संघाचे गोलंदाज सचिन आपण देखील या। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेडिंग एज लागले, हवेत बॉल आहे आणि गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचतील, कॉट अँड बोर्ड, पहिल्या विकेटचं बदन खेळाडू बाद। मैदानावरती आपण पाहिली आर आर ची ही जोडी होती, राजू आणि रोहित, राजू बाद झालेत अगदी शून्यावरती, पहिली विकेट आली आहे। अक्षयने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केलेली आपण पाहिली आहे। तीन षटकांची लढत आणि तीन षटक 15 मिनिटांमध्ये पूर्ण होतील याची काळजी मात्र प्रत्येकाने घ्यायची आहे। असं नाही की खूप जास्त वेळ आपल्याकडे, अगदी 5 मार्च आज आपण पाहतोय आणि एक दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। खरं तर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेला मात्र विशेष योगदान अगदी तमाम मान्यवरांचं आहे। तर सचिन यायचंय, मान संघाचा खेळाडू आहे ज्याने मात्र 6 धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवल्या, तो सचिन विनंती आपण या, आपल्याला दिली जाते मॅन ऑफ द मॅच। बॅकफुट लागले आपण पाहतोय आणि चेंडूला पाठवलं दरम्यान रिझनला, इनफील्ड मध्ये मात्र चेंडूला अडवू शकत नाहीये, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू थांबणार नाही दरम्यान रिझनला, वेगवान आउटफील्ड या मैदानावरती आहे आणि नक्कीच टेनिस क्रिकेटला अनुकूल अशी आउटफील्ड आहे, कारण ग्रास वरती मात्र टेनिस बॉल कसा आउटफील्ड वरती वेगात धावत नाही, परंतु ज्या वेळेस मातीचं मैदान असतं आणि नक्कीच मातीशी अगदी टेनिस बॉलची नाळ ही खूप घट्ट जोडलेली असते, चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल। 4 धावा धावफलकावरती, यावेळेस मात्र लाजवाब कव्हर ड्राईव्ह, ओव्हर पिच चेंडू होता आणि त्याला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, हा येईल चौकार, लाजवाब फटका होता, अगदी क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका तुम्ही पाहिलाय। फलंदाजच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय, फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून मैदानावरती, मात्र खर तर आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत खूप प्रकाश त्याने पाडलाय या इनिंग मध्ये। मात्र धावांची सुरुवात प्रकाशने केली आणि 2 मात्र बॉलच्या मेरिटनुसार जबरदस्त फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत। त्यावेळेस मात्र कमी गतीनं हा चेंडू टाकला, ऑफटमच्या बाहेर चेंडूचं पिचिंग होतं, लेंथ थोडीशी बदलली गोलंदाजाने, लेंथ वरती बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि आडव्या बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं, परंतु बॅट फक्त स्विंग झाली, बॉलच्या लाईन मध्ये फलंदाज येऊ शकले नाहीत आणि लेंथला पिक करू शकले नाहीत, चेंडू निर्धाव झालाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती आहेत। अक्षयचं पहिलं षटक संपले, राजू रोहित आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय राजू बाद झाल्यावरती रोहित आणि प्रकाश ही जोडी मैदानावरती, अगदी सरपंच साहेब आज सकाळपासून उपस्थित आहेत आणि सामन्यांचा आनंद घेत आहेत, आनंद आहे अगदी, नक्कीच युवकांच्या पाठीमागे उभं राहणं ही काळाची गरज आहे। अगदी एखादा लहान मुलगा असतो, लहान मुलाकडे अगदी खरं तर कुमार शेळके विनंती आहे, आपण कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल झाले आपण पाहतोय,
संजय षटक क्रमांक 2 साठी। पहिलाच बॉल अर्ध्या पिच वरती होता, पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, वाइड बॉल पंचाने घोषित केलाय, अगदी डावून दिलंय, पहिला बॉल वाइड आहे। अवंतर धाव आली, अवंतर धावेने मात्र धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील, नऊ धावा धावपलकावरती, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संजय। षटक क्रमांक आपण पाहतोय, दोन मार्ग असते, गोलंदाजी मार्क वरती संजय, जबरदस्त फटका आपण पाहतोय, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, स्वीपर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळाडू आले चेंडूवरती आणि तोपर्यंत आपण पाहतोय दोन धावा अर्धित झाल्या, तिसरीचा प्रयत्न झालाय आणि थोडासा वाईड आलाय, त्या माध्यमातून मात्र तीन धावा अर्धित झाल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कौतुक केलं पाहिजे दोन्ही बॅटरचं, चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, तीन धावा अर्धित झाल्यात। आज मात्र ठाणेवाडी संघ असेल, म्हाळसावडी संघ असेल, त्यांचा दिवस नाही राहिला, क्रिकेटमध्ये दिवस खूप महत्वाचा आहे, तुमचा दिवस असणं खूप गरजेचं आहे। धावपलकावरती धावा असतील, आपण पाहतोय 12 धावा धावपलकावरती, यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, तोपर्यंत एकेरी धाव अर्जित झाली आणि मान संघासाठी सुवर्ण संधी असेल, जर फायनल मॅच तुम्ही जिंकली तर किंग मेकर उमेशजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं बक्षीस असेल, संधी आहे मान टीमकडे देखील। कपिल देव कक्ष आपण पाहतोय मैदानावरती, बऱ्याच खेळाडूंच्या नावाने कक्ष होते आणि आपण पाहतोय खरं तर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान कक्ष नांदिवली, हा कक्ष देखील आपण पाहतोय, त्यावेळेस देखील चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल डाऊन द ग्राउंड, अगदी वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आलेत आणि तोपर्यंत आपण पाहतोय दोन धावा अर्धित झाल्यात आणि दोन धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील, 15 धावा धावपलकावरती, 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 15 धावा धावपलकावरती जे हनुमान कोपर्डे संघ मैदानावरती खेळतोय, 15 धावा धावपलकावरती आपण पाहतोय आणि षटक क्रमांक आपण पाहतोय, दोन मार्ग असते, इथे डॉट बॉल आलाय, धावपलकावरती धावा असतील 15। संजय आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती 15 धावा धावपलकावरती, अर्ध्या पिच वरती हा चेंडू होता आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, जबरदस्त फटका आहे, गॅप मध्ये चेंडूला खेळलेत आणि इथे मात्र बॅट वरती चेंडू व्यवस्थित आला नाही, तरी देखील चेंडू जाईल डीप मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे, एक टप्पा खाऊन हा येतोय आणखीन एक ज्योतिर्लिंग चषक चौकार, 4 धावा आणि 4 धावांनी धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील 19 धावा धावपलकावरती, आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा येते 19। यावेळेस मात्र बॅटला वरच्या भागावरती बॉल लागला, लेडिंग एज आपण पाहतोय आणि विकेट किपर कुठली चूक करत नाहीये, फलंदाज मात्र बाद झालेत, आणखी एका विकेटचं बदन खेळाडू बाद, दोन षटकांचा आपण पाहतोय निर्धारित खेळ संपला, 19 धावा धावपलकावरती, षटक क्रमांक 1 अक्षय हाताळलं, षटक क्रमांक 2 हाताळलं गोलंदाज संजयनं, 8 धावा मात्र खर्च केल्या गोलंदाज अक्षयनं आणि संजयने इथे धावा खर्च केल्यात, आपण पाहतोय 11 धावा खर्च केल्यात, 19 धावा धावपलकावरती आहेत, अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे, आपण पाहतोय पहिलं सत्र या मॅचचं, दोन्ही संघ मात्र एक एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेत आणि अगदी आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ग्रुप ए मधून अगदी दोन्ही मॅच खरं तर जिंकताना पाहायला मिळाला, तो सह्याद्री 11 जुगाई संघ आणि तो संघ मात्र अगदी वरती पोहोचलेला आपण पाहतोय ग्रुप ए मधून, ग्रुप बी मधून कुठला संघ वरती येईल त्यासाठी मात्र ही लढत आपण पाहतोय, एका बाजूने आपण पाहतोय जय हनुमान तालीम मंडळ कोपार्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये आई पिसाई स्पोर्ट पिशवी संघ मैदानावरती खेळताना पाहतोय, ग्रुप बी मधला आपण हा पाहतोय दुसरा सामना, सेकंड राऊंडचा आपण पाहतोय हा सामना मैदानावरती सुरू आहे, अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शेष आहे, खरं तर कौतुक केलं पाहिजे एलुरकरांचं इतक्या मोठ्या प्रमाणावरती इतक्या जल्लोषात आयोजन आणि संपूर्ण समस्त ग्रामस्थ एलूर देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय, स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने डाऊन दी ट्रॅक, हा फटका आपण पाहतोय लेफ्ट ड्राईव्ह, एक टप्पा खाल्लाय, चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे आणि नक्कीच आपण पाहतोय
दर्शक बनलेलं पाहिलं आपण क्षेत्ररक्षकाला, चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्याने मात्र धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील, 23 धावा धावपलकावरती, अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे, धावपलकावरती धावा आहेत 23 धावा धावपलकावरती आहेत। फुलर लेनचा हा चेंडू होता, आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि अगदी कव्हरचा खेळाडू पॉइंट क्षेत्रापर्यंत आलाय आणि तोपर्यंत एकेरी धाव इथून अर्जित झाली, एकेरी धावीने धावपलक पुढे जाईल, 24 धावा धावपलकावरती 24 धावा आपण पाहतोय धावपलकावरती, प्रथम फलंदाजी करतोय कोपार्डे संघ मैदानावरती, धावपलकावरती धावा आहे 24, अंतिम षटक इथून मार्ग असते, धावपलकावरती धावा आहे 24 ज्यावेळेस मात्र पाईन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होते आणि व्हाइट बॉल आपण पाहतोय, व्हाइट बॉलच्या माध्यमातून मात्र दोन धावा अर्धित होतील आणि दोन धावींच्या सह्यानं धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील, 26 धावा धावपलकावरती 26 धावा धावपलकावरती। चार चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक शेष आहे, उलटाच बॉल होता, चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल, अगदी डाऊन द ट्रॅक हा फटका पाहायला मिळतोय, काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, तोपर्यंत आपण पाहतोय दोन धावा अर्धित झाले आणि दोन धावींच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील, 28 धावा धावपलकावरती 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 28 धावा धावपलकावरती आहेत, षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम मार्गस्थ आहे, समोरच्या दिशेने आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड हा फटका, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, खेळाडू अतिशय वेगात बॉलवरती आलेत आणि थ्रो देखील चांगला आहे, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर झाला असता कदाचित अर्जित झाली असती, परंतु रिस्क घेतली नाही, एकेरी धाव अर्जित झाली आहे आणि एकेरी धावेनं मात्र धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील 29 धावा धावपलकावरती आपण पाहतोय, अंतिम षटक मार्गस्थ आहे, गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, यावेळेस मात्र जबरदस्त फटका आपण पाहतोय, खेळाडू आहेत परंतु बनून राहतील दर्शक, एक टप्पा खाल्लाय, चेंडू जातोय आपण पाहतोय काव कॉर्नर सीमारेषच्या पलीकडे, आणखीन एक चौकार, चार धावाने मात्र धावपलक पुढे जाईल, 33 धावा धावपलकावरती, थोडीशी कठिनाई आज मात्र प्राप्त होती, डीजे आपण वाजवू शकत नाही, थोडस पॉज घ्यायची सवय लागली आहे, अगदी सुरुवातीला सवय नव्हती परंतु आता बरीच वर्ष झालेत आणि त्यासोबत मात्र कॉर्डिनेशन होऊन जातं, धावपलकावरती धावा आहे 33, पुढचा बॉल आणि खेळाडू मात्र जागेवरती थांबले, शेवटपर्यंत धावपात करण्याची संधी होती आणि फलंदाज मात्र धावपात झालेत, स्कोर कार्ड ऍज इट इज राहील 33 धावा धावपलकावरती, पहा निर्जीव वस्तूंची देखील किती सवय होते, आता डीजे निर्जीव आहे, जरी वाजवणाऱ्याला खर तर सजीव असला तरी ती निर्जीव वस्तू आहे आणि तिची एकदा सवय झाली तर काही गोष्टी म्हणतात ना की माणसाला एकदा सवय झाली एखाद्या गोष्टीची तर ती सवय मात्र तुटत नाही, अगदी चौकार षटकार किंवा विकेट गेल्यावरती पॉज घ्यायची सवय ही मात्र आता सर्व समालोचकांना लागली आहे, खूप परिवर्तनाची नांदी खूप मोठी पाहिली आहे, जवळपास मला देखील 12 वर्ष झाले समालोचन क्षेत्रामध्ये आणि बरीचशी परिवर्तनाची नांदी मात्र पाहिली गेली आहे, बॉल मैदानामध्ये द्या नवीन बॉल विनंती आहे, नवीन बॉल मैदानामध्ये पुरवायचा आहे विनंती आहे आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं, जास्त वेळ घेऊ नका, कोपर्डे संघ आपल्याला देखील विनंती आपण करतोय की थोडस घाईने मैदानावरती क्षेत्ररक्षण लावायचंय, या ठिकाणी मी नाणेफेकासाठी विनंती करतोय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री जुगाई स्फोट पणुंद्रे दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय, श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि श्री जुगाई स्फोट पणुंद्रे मी या ठिकाणी विनंती करतोय, आमचे संयोगी समालोचक मित्र हर्ष पाटील सरांना आपण नाणेफेक घ्यायची पुढच्या मॅचची,
पुढच्या सामन्याचे नाणेफेक आपण करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती या. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि श्री जुगाई स्पोर्ट पणुंद्रे दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आपण या नाणेफेक करण्यासाठी. जास्त विलंब लावू नका. बॅटर पाठवा, बॅटर विनंती आहे. घाईने थोडस सहकार्य करा, सर्व संघांना विनंती आहे. पहा विलंब झाल्यावर ते कमी षटकांचे सामने आपल्याला खेळावे लागतील. तर या ठिकाणी मी विनंती करतोय श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि श्री जुगाई स्पोर्ट पणुंद्रे दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आपण नाणेफेक करण्यासाठी या. जास्त विलंब लावू नका. विनंती या. आदरणीय प्रकाशजी खोस खोत सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. मी साहेबांना विनंती करतोय, प्रकाशजी खोत साहेबांना, की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. पुढची मॅचचे नाणेफेक इथे केली जाते. एका बाजूने पणुंद्रे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये एलूर संघ यानंतर आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्यामध्ये आपण नाणेफेक करतोय. आदरणीय प्रकाशजी खोत साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय पणुंद्रे संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम ते फलंदाजी करतील. पणुंद्रे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. तर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहूयात. विद्यमान सामना मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने आपण पाहतोय जे हनुमान तालीम कोपार्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. समोर ते थोडेसे बाजूला या. विनंती आहे. प्रकाश आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, परंतु खूप लेट विचार केला धाव घेण्याचा आणि ते लेट होणं मात्र थेट खूप महागात पडलंय. लेट झाले फलंदाज विचार करण्यात आणि इथून मात्र धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे खेळाडू बाद. अक्षय आणि नितीन हिंदुडी मैदानावरती आपण पाहतोय. नितीन बाद झालेत तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. नवीन बॅटर संजय आपण पाहतोय मैदानावरती इनॅट नंबर 3 वरती. चौतीस धावांचं लक्ष यावेळेस मात्र आपण पाहतोय आणि सेल टिपलाय, विकेट आली. आणखी एक खेळाडू मात्र बाद होतील. बॅक टू बॅक दोन बॉलवरती दोन विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. अगदी झेलबाद स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालेत.
विकेट आली आणि धावफलकावरती धावा असेल केवळ एकेरी। एक धाव धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय। एक मार्गस्थ प्रकाश गोलंदाजी मार्क वरती, अक्षय आणि स्वप्नील ही जोडी मैदानावरती, नितीन आणि संजय बाद झाले अगदी शून्यावरती, दोन्ही फलंदाज आपण बाद झालेले पाहिले। प्रकाश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, षटक क्रमांक एक मार्गस्थ प्रकाश गोलंदाजी मार्क वरती आणि धावफलकावरती धाव आहे केवळ एकेरी। यावेळेस मात्र ऑन दिया पहाफटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, ऑन साईडला आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्या माध्यमातून मात्र दुसरी धाव अर्जित झाली आहे। दोन धावेने धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील तीन धावा, धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावांचं लक्ष आहे। त्या लक्ष्याच्या दिशेने पाठलाग करत असताना मात्र सुरुवातीलाच दोन मोठे धक्के आपण पाहतोय फलंदाजी करणारी टीम, अर्थात आपण पाहतोय पिशवी संघाला लागलेत। इथून देखील चांगली कामगिरी मैदानावरती करणं अपेक्षित आहे पिशवी संघाला। जर या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर मोठे फटके खेळणं अनिवार्य, मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील। कमी गतीनं हा चेंडू टाकला होता आणि आपण पाहतोय ऑन दी अप समोरच्या दिशेने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झाला। बॅट थोडीशी हातामध्ये फिरली आणि चेंडू गेला होता, आपण पाहतोय डीपी एक्स्ट्रा कव्हर रिजनला, तोपर्यंत धावा अर्जित झाल्यात। आपण पाहतोय दोन धावा अर्जित झाल्या आणि एकूण धावपलक आपण पाहतोय 5 धावा धावपलकावरती। षटक क्रमांक आपण पाहतोय, खरं तर एक मार्ग असते धावपलकावरती धावा आहेत 5, आवश्यकता असेल ती मात्र आपण पाहतोय 34 धावांची निर्धारित, 3 षटक आणि 3 षटकांमध्ये 34 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील। 38 धावा मला वाटतं सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नोंदवली गेली आहे। रिव्हर्स अटेम्प्ट इथे मात्र पाहायला मिळालाय स्विच हिट आणि चेंडूला मात्र पाठवलंय थर्डमॅन रिजनला, वेगवान आउटफील्ड। या आउटफील्ड वरती मात्र ज्या वेळेस बॉल खर तर भेटतो क्षेत्ररक्षकाला आणि त्यावेळेस मात्र चेंडूला रोवणं खूप मुश्किल आहे। आणखीन एक जबरदस्त फटका, चौकार, 4 धावांच्या मत्तीने मात्र धावपलक पुढे जाईल। धावपलक जाऊन पोहोचतंय 9 धावा धावपलकावरती, 9 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड, 9 धावा धावपलकावरती। षटक क्रमांक आपण पाहतोय एक, या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि धावपलकावरती धावा असतील 9। उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे, अर्थात 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावांची आवश्यकता असेल। धावपलकावरती धावा असतील, आपण पाहतोय 9 धावा धावपलकावरती। बारा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे, 12 बॉल 25 धावांची आवश्यकता असेल। नवीन गोलंदाज आपण पाहतोय राजू गोलंदाजी मार्क वरती आलाय, षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती, 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता। दिल्ली अभी भी काफी दूर, पिशवी संघ मैदानावरती संघर्ष करावा लागेल। स्कूप करण्याचा प्रयत्न झालाय, बॅट वरती बॉल व्यवस्थित आला नाही आणि एकेरी धाव इथून मात्र अर्जित झाली आहे। सूर्यकुमार यादवनं खरं तर T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि एक वर्षभरामध्ये नंबर 1 रँकचा फलंदाज बनला आणि फलंदाजी देखील तशीच केली आहे। 140 टाका किंवा 45 टाका काय फरक पडतो, आणि तसा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला। आपण पाहतोय धावपलकावरती धावा असतील 10, 10 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड, 10 धावा धावपलकावरती। तर राजूसाठी 1000 रुपयाचं बक्षीस असेल 3 विकेटसाठी। या ठिकाणी आदरणीय उमेशजी सुतार यांच्या माध्यमातून अगदी लँड होत होता क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल आणि झेल इथून सुटलाय पुन्हा एकदा। आज खूप जास्त झेल सुटताना पाहायला मिळालेत असं एरवी चित्र पाहायला मिळालं नाही, जितकं आज झेल सुटलेत तेवढे झेल मात्र एका दिवसामध्ये सुटताना आपण पाहिले नाहीत।
बरेचसे झेल आपण सुटताना पाहिलेत आणि धावपलकावरती धावा असतील 12 षटक क्रमांक आपण पाहतोय दोन मार्ग असते 12 धावा धावपलकावरती राजू साठी सुवर्ण संधी आहे आणि धावपलकावरती धावा असतील 12 षटक क्रमांक आपण पाहतोय दोन मार्ग असते 12 धावा धावपलकावरती आहेत 12 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड 12 धावा धावपलकावरती पुढचा बॉल आपण पाहतोय आणि अगदी बॉल बॅट वरती येण्याच्या अगोदर बॅटचा फेस क्लोज झाला होता लीडिंग एज लागला हवे चेंडू गेला परंतु अर्थात क्षेत्ररक्षक नव्हता कुठलाही नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय एकेरी धाव वरती झाली एकेरी धावेने मात्र धावपलक पुढे जाईल 13 धावा धावपलकावरती राजू गोलंदाजी मार्क वरती आहे षटक क्रमांक एक आपण पाहतोय प्रकाश नाताळ षटक क्रमांक दोन मध्ये राजू गोलंदाजी मार्क वरती आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 13 यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट प्रत्येक वेळेस ती गोष्ट शक्य नसते लगा तो बाद नाही तो बर्बाद इथे मात्र तुम्हाला बर्बादी पाहायला मिळेल आणि चेंडू सरळ गेलाय यष्ट्यांचा वेध त्याने घेतलाय आणि त्रिफळाची स्वरूपामध्ये आली विकेट खेळाडू झाले त्रिफळाची आणखी एक विकेट आली पिशवी संघ थोडासा अडचणीत सापडलाय आणि आता मात्र चांगली कामगिरी इथून देखील करावी लागेल ही मॅच जिंकायची असेल दोन्ही संघ आपण पाहतोय इथपर्यंत पोहोचले इथपर्यंत प्रवास काही सोपा नव्हता दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि तदनंतर इथपर्यंत पोहोचलेत परंतु इथे मात्र खरं तर अडचणीमध्ये आई पिसाई स्पोर्ट पिशवी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय हनुमान तालीम मंडळ कुपारडे हा संघ मैदानावरती खेळतोय 34 धावांचं लक्ष्य 3 षटकांमध्ये 34 धावा खूप जास्त टार्गेट वाटत नाहीये परंतु आता मात्र हे टार्गेट खूप दूर वाटायला लागले एकामागून एक विकेट सातत्याने तुम्ही गमवल्या तर मग मात्र छोटी छोटी टार्गेट देखील मोठी होत जातात हे बऱ्याच वेळा आपण पाहिलंय आणि मैदानावरती मात्र क्रिकेटचा थरार बाजूनी अशा ट्रेन जात असताना एक वेगळा फील या मैदानावरती तुम्हाला घ्यायला मिळेल दोन्ही बाजूने मालगाड्या पास होत आहेत चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल एक टप्पा खाल्लाय आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक के मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर आणखीन एक आपण पाहतोय या ठिकाणी खरं तर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान ज्योतिर्लिंग चषक चौकार 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने धावपलक पुढे जाईल धावपलक जाऊन पोहोचते 17 धावा धावपलकावरती 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक दोन मार्ग असते धावपलकावरती धावा 17 एच अँड टेकन कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये आणखी एक विकेट आली आहे अजूनही एक जाट 17 धावांची आवश्यकता आहे 17 धावा धावपलकावरती 17 बनवायच्यात अजूनही खूप मोठी घोडदौड करावी लागेल जर विजय मिळवायचा असेल तर खूप मोठी घोडदौड इथून करावी लागेल आपण पाहतोय पिशवी संघाला मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागेल प्रभावित केलं खरं तर आज एलुरकर ग्रामस्थांनी आणि त्यांना ज्यांनी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलंय त्या सर्वांनी प्रभावित केलंय कारण तुमच्या माध्यमातून खरं तर आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने खरं तर ही स्पर्धा उभी राहिली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज मात्र माणसांची गर्दी आपण पाहतोय कारण सर्व तुम्ही एलुरकर अगदी माणसांचे दर्दी आहात आणि त्यामुळे मात्र माणसांची खूप मोठी गर्दी आज मंचावरती पाहायला मिळाली आणि जिकडे पाहू तिकडे आज मात्र गर्दी आणि गर्दी अलर्ट गर्दी खरं तर एलुरकरांची पाहायला मिळाली पाहुण्यांची देखील अलर्ट गर्दी आपण पाहिली अगदी सकाळपासून पाहुण्यांची रेलचेल या स्पर्धेला पाहायला मिळाली 17 धावांची आवश्यकता आहे सहा चेंडू आणि 17 धावांची अजून देखील आवश्यकता आहे अखेरी 6 गेंदे 17 रन की अभी भी दरकार पहिल्या 12 बॉलला 17 आल्यात आणि आता शेवटच्या 6 बॉलला 17 धावांची आवश्यकता आहे चमत्कार मैदानावरती करावा लागेल पर्याय दुसरा कुठलाही नाही तुमच्याकडे आणि दुसरं सत्र आपण पाहतोय सामन्याचं शेवटचे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे पहिल्या 12 मध्ये 17 आल्यात 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे अभी गोलंदाजी मार्क वरती बॅटिंग साठी मैदानावरती आपण पाहतोय न्यू बॅटर इन झालेत इन ॲट नंबर 5 वरती सुरेश चांगली कामगिरी मैदानावरती इन ॲट नंबर 6 वरती सुरेश एंटर झालेत मैदानावरती चांगली कामगिरी इथून देखील करावी लागेल शेवटचे 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे कोणता संघ जिंकतोय ते पाहायचं आहे
पहिलाच बॉल अर्ध्या पिच वरती होता, समोर दिशेने डाउन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंगान क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली यष्टीरक्षकाची, परंतु दोन धावांपासून वंचित ठेवू शकत नाही. दोन धावा अर्धित झाल्यात आणि दोन धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील. 19 धावा धावफलकावरती, शेवटचे 5 चेंडू अद्यापही शेष शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता असेल 15. 5 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच कोणत्या दिशेने जाते हे पाहायचं आहे. परंतु यावर्षी मात्र खरं तर संपूर्ण शाहूवाडी तालुक्याने एक वेगळी परंपरा मात्र घालून दिली या स्पर्धेला. यापुढच्या काळामध्ये अगदी याच्याही पेक्षा मोठ्या प्रमाणावरती आणि वेगळ्या स्वरूपामध्ये खरं तर अनेक स्पर्धा तुमच्या माध्यमातून खरं तर तुमच्या खेळाडूंना खेळता याव्यात हे देखील अपेक्षा असणार आहे. यावेळेस मात्र चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने खेळाडू आहेत, परंतु जज करताय, जजमेंट चांगला आहे आणि सेल डीपला गेलाय. अगदी बॅटच्या मिडलला बॉल लागला ना, थोडासा वरती लागला आणि त्या माध्यमातून मात्र इथे जेल डीपला गेलाय. खेळाडू झाले जेलबाद, विकेटचं पतन आणि धावफलकावरती धावा असतील. आपण पाहतोय 19, शेवटचे 4 बॉल शिल्लक, धावांची आवश्यकता असेल अजून देखील 15. मोठे फटके खेळण्यास खेळण्याखेरीज आता मात्र पर्याय नसणार आहे. न्यू बॅटर इन झालाय मैदानावरती. बराच वेळ मैदानावरती तुम्ही घेता, अगदी 3 षटकांसाठी 15 मिनिटं खूप जास्त आहे वेळ आहे आणि त्या वेळेमध्येच मात्र षटकं पूर्ण होणं इथे गरजेचं असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती, अन्ना दाखल झालेत आणि चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. मैदानावरती अभि गोलंदाजी मार्गवरती आहेत. धावा झाल्यात 19, 19 रन्स ऑन द स्कोरकार्ड, 19 धावा धावफलकावरती आहेत. दिशा इन हा बॉल व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून मात्र अवांतर धावाली, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती, अजून देखील 14 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 बॉलमध्ये 14 धावा बनवायचे असतील तर मोठे फटके खेळावेच लागतील, त्याखेरीज पर्याय नाहीये. बॉल पडल्यानंतर मात्र टेकऑफ होताना पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाने लेग स्टंपच्या बाहेर रूम बनवला, ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू पिच झाला आणि त्यानंतर मात्र टेकऑफ झाला विकेट किपरच्या हातामध्ये. धावफलकावरती धावा असतील 20, अंतिम षटक मार्ग असते. 20 धावा धावफलकावरती, थोडंसं विलंबने का होईना, परंतु तुम्ही सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट मैदानावरती झाली आहे. ज्यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड ब्राज काळ बॉल हवेमध्ये होता आणि त्यानंतर मात्र नो मॅन्स लँड झोनमध्ये पडलाय. एकेरी धाव अर्जित झाली आहे आणि एकेरी धावेनं धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 21 धावा धावपलकावरती, 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 21 धावा धावपलकावरती आहेत. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल डाऊन द ग्राउंड. एकेरी धाव पुन्हा एकदा अर्जित झाली, एकेरी धावेनं धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 22 धावा धावपलकावरती, 22. देहबोली जर पाहिली फलंदाजी करणारी टीम पिशवी संघाची तर सामन्याचा निकाल स्पष्ट होतोय की काय असं चित्र पाहायला मिळतंय. यावेळेस देखील चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू खाली पोहोचलेत. वेल जज कॅच, आणखी एका विकेटचं बदन. रोहित चेंडू खाली पोहोचलेत आणि चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेलाय आणि 3 झेल आतापर्यंत रोहित यांच्या माध्यमातून देखील टिपले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. खमालीचा क्षेत्ररक्षक आहे रोहित आणि नक्कीच डीपमध्ये अतिशय चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ठिकाणी सामना संपलाय आणि सामना जिंकलाय आपण पाहतोय. या ठिकाणी जय हनुमान तालीम कोपार्डे संघाने हा सामना मात्र जिंकलाय. विजयी संघाचा अतिशय मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आपण पाहतोय ग्रुप बी मधून मात्र हा संघ पुढे आलाय. अतिशय चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळाली आहे नक्कीच जय हनुमान तालीम मंडळ कोपार्डे संघाची आणि नक्कीच यापुढील मॅच देखील त्यांना खेळावी लागणार आहे. त्याचं नियोजन मात्र आयोजकांसोबत चर्चा करून आपण कळूयात. तर यापुढील मॅच असेल श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय श्री जुगाई स्पोर्ट पणुंद्रे. या दोन संघांदरम्यान पुढची मॅच होईल.